नमस्कार, मी डॉक्टर पूजा। आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी समजल्यानंतर डॉक्टरांची पहिली भेट कधी घ्यावी आणि का घ्यावी याबद्दल माहिती पाहणार आहोत। आयडियली प्रेग्नन्सी आहे हे समजल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्यायला हवी। पिरियड्स मिस झाले तर 2 ते 3 दिवसांनंतर प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहावी आणि जर टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये डॉक्टरांची भेट घ्यावी। जर काही कारणास्तव तुम्हाला प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची इच्छा नसेल तर लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्यावी। प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये डॉक्टरांची पहिली भेट ही घ्यायलाच हवी। हे का महत्त्वाचं आहे हे आता आपण पाहूया। प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या आईचं आणि होणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम राहावं, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू नयेत आणि जरी काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवलेच तरी ते लवकरात लवकर लक्षात यावेत आणि त्यावरती उपचार करता यावेत यासाठी वेळोवेळी डॉक्टरांची भेट घेणं फार महत्त्वाचं असतं आणि या भेटींपैकी पहिली भेट ही विशेष महत्त्वाची असते। या पहिल्या भेटीमध्ये नेमकं कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडतात ते आता आपण पाहूया। नंबर 1, प्रेग्नंट स्त्रीचं हिस्ट्री टेकिंग होतं आणि जनरल चेकअप होतं। यामुळं डॉक्टरांना रिस्क असेसमेंट करण्यासाठी मदत होते। त्या स्त्रीला अगोदरचा कुठला आजार आहे का, जसं की BP, डायबिटीज, थायरॉईड, एखादा हृदयाचा, किडनीचा किंवा झटक्यांचा आजार, असा काही त्रास तिला आहे का, तिचं कुठलं ऑपरेशन झालं आहे का, तिला कधी रक्त चढवलं आहे का, तिला कसली ॲलर्जी आहे का, या सगळ्या बाबींची माहिती डॉक्टरांना पहिल्या भेटीमध्ये घेता येते। एखादा हार्टचा, किडनीचा किंवा झटक्यांचा, BP, थायरॉईडचा, डायबिटीजचा असा जर काही आजार तिला अगोदरपासूनच असेल तर तो कंट्रोलमध्ये आहे का, तो कंट्रोलमध्ये नसल्यास त्याला लवकरात लवकर कसं कंट्रोलमध्ये आणता येईल, त्यासाठी कुठली औषधं चालू आहेत, प्रेग्नन्सीच्या हिशोबाने त्या औषधांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, या सर्व गोष्टी ठरवण्यासाठी डॉक्टरांना पहिल्या भेटीमध्ये फार महत्त्वाचे निर्णय घेता येतात। या ठिकाणी मला एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो। जर एखाद्या स्त्रीला एखादा मोठा आजार जसे की हृदयाचा, किडनीचा, झटक्यांचा, BP, डायबिटीजचा, थायरॉईडचा आजार अगोदरपासूनच असेल तर तिने प्रेग्नन्सी राहण्या अगोदरच डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक असतं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवून प्लॅन करूनच प्रेग्नन्सी ठेवायला हवी। नंबर 2, ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री। ही त्या स्त्रीची कितवी प्रेग्नन्सी आहे, खूप वर्षांनंतर तिला दिवस राहिले आहेत का, अगोदरचे काही अबॉर्शन्स आहेत का, जर अगोदरचं बाळ असेल तर ती प्रेग्नन्सी कशी पार पडली, त्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झाले होते का, वेळेच्या अगोदर तर तिची डिलिव्हरी झाली नाही ना, नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझेरियन झालं, अशा अनेक मुद्द्यांवरून तिच्या या प्रेग्नन्सीचा अंदाजे कोर्स कसा राहील आणि तिला काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे का याचा अंदाजही डॉक्टरांना बांधता येतो। नंबर 3, पहिल्या भेटीमध्ये प्रेग्नंट स्त्रीच्या काही स्क्रीनिंग टेस्ट्स होतात, त्यामध्ये ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि पहिली सोनोग्राफी असते। त्या स्त्रीचा ब्लड ग्रुप HB, HIV, पांढरा कावीळ अशा अनेक तपासण्या केल्या जातात। तिला काही युरिन इन्फेक्शन तर नाही ना हे पाहिलं जातं, जर काही इन्फेक्शन असेल तर ट्रीट केलं जातं। त्या स्त्रीचा HB नॉर्मल रेंजमध्ये आहे का तिला अनिमिया आहे, त्यासाठी काय करायला हवं याचा सल्लाही डॉक्टर देऊ शकतात। थायरॉईडचं स्क्रीनिंग होतं। आपल्या देशातील बहुतांश स्त्रियांच्या थायरॉईडचं निदान हे प्रेग्नन्सीच्या स्क्रीनिंगमधूनच होतं। जर सब क्लिनिकल हायपोथायरॉईडिझम असेल तर त्या स्त्रीला कुठलाही आजार नसतो, परंतु शरीरात असलेल्या कमी थायरॉईडच्या प्रमाणामुळे होणाऱ्या बाळावरती अत्यंत सिरियस परिणाम होऊ शकतात। अपंग किंवा कमी बुद्धीचं बाळ जन्माला येऊ शकतं। जर वेळीच या गोष्टींचं निदान झालं आणि उपचार झाले तर बाळावरती होणारे दुष्परिणाम टाळता येतात। नंबर 4, पहिल्या भेटीमध्ये प्रेग्नन्सीची पहिली सोनोग्राफी करता येते किंवा त्याची तारीख ठरवता येते। या सोनोग्राफीला आपण डेटिंग स्कॅन किंवा व्हायबिलिटी स्कॅन असं म्हणतो। जनरली 3 महिन्यांपर्यंत सोनोग्राफी करण्याची गरज नाही असा एक गैरसमज आहे, परंतु हा डेटिंग स्कॅन किंवा व्हायबिलिटी स्कॅन हा अत्यंत महत्त्वाचा असतो।
या सोनोग्राफीतून आपल्याला कोणकोणती माहिती मिळते ते आता आपण पाहूया. गर्भ नक्की गर्भाशयातच आहे ना, ट्यूबमध्ये तर नाही ना, एक्टॉपिक तर नाही ना. पाळीच्या हिशोबाने गर्भाची व्यवस्थित वाढ होत आहे का, बाळ दिसत आहे का? जर बाळ दिसत असेल तर त्या बाळाचे हृदयाचे ठोके चालू झालेले आहेत का? गर्भाच्या अवतीभोवती काही रक्तस्राव तर झालेला नाही ना? अबॉर्शनचा धोका तर नाही ना? ही माहिती ही पहिली सोनोग्राफी आपल्याला देते. आणि सर्वात महत्त्वाचं, या सोनोग्राफीच्या मदतीने आपण डिलिव्हरीची अंदाजे तारीख ठरवू शकतो. हे त्या लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे ज्यांचे पीरियड्स इरेग्युलर आहेत. अशा स्त्रियांमध्ये पहिल्या सोनोग्राफीच्या मदतीने आपण डिलिव्हरीची अंदाजे तारीख ठरवतो. नंबर 5, पहिलं वजन. पहिल्या भेटीमध्ये आपण प्रेग्नंट स्त्रीचं पहिलं वजन करतो आणि या वजनाला आपण बेसलाईन वजन गृहीत धरतो. या वजनाच्या हिशोबाने पूर्ण 9 महिन्यांमध्ये त्या स्त्रीचं किती वजन वाढायला हवं याचा अंदाज डॉक्टरांना बांधता येतो. तसंच नेक्स्ट विजिट्समध्ये त्या स्त्रीचं वजन योग्य प्रमाणामध्ये वाढत आहे ना, की खूप जास्त फास्ट वाढत आहे, खूप कमी प्रमाणात वाढत आहे, याचाही अंदाज डॉक्टरांना येतो. नंबर 6, प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जे त्रास होतात, जसं की मळमळणे, उलट्या होणे, अशक्तपणा वाटणे, यावरतीही पहिल्या व्हिजिटमध्ये उपचार करता येतात. तर या होत्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या व्हिजिटच्या महत्त्वाच्या गोष्टी. जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा जर नुकतीच तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.